ज्याचा शोबल त्याची प्रजा, त्याचप्रमाणे ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र। या वचनाला अनुसरून छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या खाडीत किल्ला बांधून आरमारासाठी गलबते बांधण्याचे काम सुरू झाले। या गलबतांवर तोफा चढून खऱ्या अर्थाने आरमाराची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि अलिबाग ते गोव्यापर्यंतच्या सागरी तटावर मोक्याच्या ठिकाणी सागरी दुर्गाची उभारणी केली। सह्याद्रीत गनिमी काव्याच्या युद्धात तरबेज असलेले मराठे अजस्त्र लाटावर आरूढ होऊन समुद्रावरही हुकूमत गाजू लागले। ह्या पराक्रमाची गाथा आपण आपल्या सागरी मोहीम या मालिकेत पाहणार आहोत। शिवसकाळ मित्रांनो, मी विनायक परब तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आता आपण अलिबागची मालिका करणार आहोत, जी सागरी मालिका असेल ही आपली। त्यासाठी आपण आता आलो आहोत भाऊच्या धक्क्यात आलो आहेत आणि भाऊच्या धक्क्यातून आपण मांडवाला जाणार आहोत जेटीने। M2M ही ऑनलाईन बुकिंग केलेली आहे, खरं तर म्हणजे इथे पण तुम्ही तिकीट काढू शकता आल्यावर, पण मी ऑनलाईनच बुकिंग केली आहे। 370 रुपयाची तिकीट आहे, पण ह्या बोटीचा प्रवाससुद्धा तसा आहे, म्हणजे बोटीच्या आतमधला तर तुम्हाला लाईफस्टाईल दाखवतो, खूप सुंदर आहे। प्रत्येकाने एकदा तरी असा प्रवास करावा म्हणून तुम्हाला आता माझ्या पाठी बघाल तर ही हे बॅरिगेड आहेत, हे असं रॅम्प आहे, म्हणजे जर तुमची गाडी असेल म्हणजे 4-व्हीलर किंवा 2-व्हीलर, तुम्ही ह्या रॅम्पनी उतरून तुमची ठीक ही बोट लागलेली आहे। आणि आमची जी बोट आहे ही आजचा टायमिंग आहे, 8 निघून मांडवाला 9 पोहोचेल। आम्ही ऑनलाईन तिकीट काढलेली, तरी पण आम्हाला आता एक ऑनलाईन तिकीट जरी काढली तरी हा एक प्रिंट घ्यावी लागली सिक्युरिटीच्या इथे, आमच्या दोघांची प्रिंट आहे। नरी यश, खरं तर आम्ही लवकर आलेलो, 8 बोटीचा टायमिंग आहे, तर 7:30 तर आता वाजलेत आणि आता सुरुवात केली आहे। गाड्या दिसतात तुम्हाला रॅम्पिंगवरून आतमध्ये जात आहेत। आता असंच आम्ही सकाळी जो उतरलो तो डॉकयार्ड रोडला उतरलो आणि डॉकयार्ड रोडपासून साधारण 7 ते 8 मिनिटात आम्ही चालत या भाऊच्या धक्क्याच्या इथे आलो। माझ्या आजच्या या प्रवासात माझा भाचा यश आहे आणि आमची जी 4 ते 5 दिवसाची ही जी काय सागरी मोहीम आहे त्याच्याबरोबर माझ्याबरोबर हा असेल। गाड्या तशा सगळ्या म्हणजे हळूहळू फुल होत आणि या पार्किंग एरिया आहे गाडीसाठी, 4-चाकी गाडी किंवा 2-चाकीसाठी सुद्धा असेल। आणि आता आपल्याला मुंबई बंदराला मागे सोडून आमचा प्रवास सुरू झाला तो मांडवाच्या दिशेने। ह्या प्रवासात अनेक लहान मोठी जहाज नजरेस पडतात। M2M एक प्रशस्त फेरी बोट असून आत अनेक सुविधाने सज्ज आहे। प्रशस्त असे दालन, ह्या गर्मीमध्ये एसीची थंड हवा, आत अनेक महागड्या पदार्थाने सजलेले कॅफे आणि थोडं विरंगुळ म्हणून डेकवर फेरफटका सुद्धा मारू शकता।
सिटी मध्ये आले ना की दोन तीन अजून सेक्शन आहेत जिथे आपण अधिकचे पैसे भरून अपग्रेड करू शकतो आपला क्लास. तसं माझ्या मागे बघता तर ठीक तो एक आहे आणि त्याच्यावरती एक क्लास आहे. माझा जो आहे तो हा एसीचा आणि नंतर ह्या पॅसेजमध्ये तुम्ही येऊ शकता, गाड्या दिसेल. बाईकची पार्किंग 210 आहे आणि सायकलची पार्किंग 110 आहे आणि पुढे सगळे डेकवर उभे आहेत. असे 8 वाजता आम्ही प्रवास सुरू केलेला, आता 9 वाजायला आले आहेत. साधारण 10 मिनिटात आम्ही मांडव्याला पोहोचू. त्याच्या अगोदर तुम्ही इकडची फॅसिलिटी बघितलात, ते खूप छान आहे, सुंदर. म्हणजे हा एसीचा पॅसेज आहे, 370 जरी तिकीट असेल पण वर्थ इट आहे. म्हणजे त्या गोष्टीला, म्हणजे ज्या सुविधा दिल्या त्याच्यासाठी व्यवस्थित आहे. पुढे वरती अजून 2 डेक दाखवलेत तुम्हाला, तिथे तुम्ही अपग्रेड करू शकता प्राईस करून तुमची तिकीट. आणि मग इथून तर पुढे परत तुम्हाला जे वाटेल की तिथे उभं राहून तुम्हाला समोरचं जे काही दिसतंय दृश्य समुद्रातलं एन्जॉय करायचं असेल तरी तुम्ही एन्जॉय करू शकता. ठरल्या वेळेप्रमाणे ठीक 9 वाजता बोट ही मांडवा येथे पोचलेली आहे आणि आता माझ्या मागे बघता तर गाड्या ह्या सगळ्या निघत आहेत, बोटीतून बाहेर निघतात अशा. आणि तिथून मग असा, म्हणजे प्रत्येकाला आम्हाला पण जायला तोच रस्ता असा. आता आम्ही MTM ज्या फेरी बोटमधून खाली उतरलो मांडव्याला, आणि मांडव्याचा हे जो पाठचा बघता ना, हे मांडव्याचं बीच आहे. काही होड्या लागलेल्या आहेत तिथे. फक्त एक सूचना तुमच्यासाठी, एक चांगली गोष्ट म्हणून, की MTM फोरीन जेव्हा येता तुम्ही, ते इथे ना पूर्वी बस असायच्या त्यांच्या, ज्या तुम्हाला कमी किमतीत अलिबागला सोडायच्या. त्या आता बस त्या MTM बंद केल्यात, म्हणजे त्यांच्यातर्फे नाही. त्यामुळे उतरल्यानंतर रिक्षाचा खर्च आहे ना तो अवाढव्य आहे, म्हणजे 600-700 रुपये सांगतात. गेटवे इंडियामधून जे बोटीने येतात तिथेसुद्धा सुविधा आहे. ते ज्या बोटी मांडव्याला सोडतात ना, त्यांच्यासाठी बस लागलेल्या असतात. ते तिकीट तपासतात आणि ते लोक तुम्हाला इच्छितस्थळी सोडतात, म्हणजे त्या नाक्याला. आता तुम्हाला थळला जायचं तर तो जो नाका आहे तिथे सोडणार किंवा अलिबागला सोडणार एकदम कमी किमतीत, म्हणजे ते परवडण्यासारखं आहे. जर तुमच्याकडे बाईक किंवा गाडी असेल तर नक्कीच MTM बेस्ट. आशा करतो माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आत्ता ह्याच्या पुढची जी सागरी मोहीम आहे किल्ल्यांची ती तर नक्कीच तुम्हाला आवडेल. लवकरच भेटू मग दुसऱ्या ह्या अलिबागच्या भागामध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराज.